सारं स्वागत तुमचं आज माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज थोडासा एकदम वेगळा विषय आहे आणि आज आपला एक सबस्क्रायबर आहे तो आपल्याला भेटायला आलेला आहे आणि तो कुठून तर अमेरिकेवरून आलेला आहे आणि त्याच्या स्वागताची तयारी आम्ही अगदी जोरदार केलेली आहे। तुम्ही बघत असाल तर अगदी छान असं फुलांनी सजावट केलेली आहे, दिवे लावलेले आहेत, त्यानंतर रांगोळीसुद्धा आहे, पुढे जाऊन तुम्ही बघालच। तर या पद्धतीने आम्ही त्याचं स्वागत केलं आणि मला खूप प्राऊड फील होतं की अगदी आपला सबस्क्रायबर अमेरिकेतसुद्धा आहे। आणि इथे बघा, मी एक रांगोळी काढली होती छोटीशी त्याचं वेलकम करण्यासाठी, अगदी घाईत आम्ही हे केलं सेलिब्रेशनची तयारी। आणि त्यानंतर दीदी आणि आम्ही सगळेच होतो। एक केकसुद्धा मी खूप सुंदर बनवलेला आहे, तर तो कसा तेही मी तुम्हाला दाखवते। आणि तुम्ही म्हणाला आता कुठे, तर हे आहे आमच्या शेजारी शेटे काकू, जे आहेत त्या तुम्हाला माहीत आहेत, त्यांची ॲनिव्हर्सरीसुद्धा आपण सेलिब्रेट केली होती आणि त्यांच्या आमच्या इथे शेजारीच आहेत आणि त्यांचा मुलगा USAला आहे आणि तो येणार होता आज, त्यामुळे मग छान असं मी थोडीशी आम्हीच केली होती सजावट। खूप छान वाटतं आणि आपल्यालाही एक प्राऊड फील होतं की आपल्या शेजारी किंवा आपला कुणीतरी आहे अमेरिकेत आणि तिथले काही गोष्टी गमती जमती आम्हाला खूप छान वाटतं त्याच्याकडनं ऐकताना, कारण आपलं इंडिया आणि अमेरिका टोटली वेगळं आहे। त्यामुळे तर आत्ता त्याची आम्ही वाट बघत होतो सगळी तयारी झाल्याच्या नंतर। आणि आता बघा, जी गाडी आलेली आहे 4-व्हीलर, त्यामधून तो आलेला आहे आणि अगदी 2 वर्षानंतर तो येतो आहे। एवढं म्हणजे कोविडचं संकट आलं होतं, त्यातून अगदी सही सलामत असं म्हणून म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही। तर आता इथे बघा, तो येत आहे आणि या आहेत त्या काकू, म्हणजे त्याच्या मम्मी, आणि ह्या काकू आणि आम्ही शेजारी आहोत। गेली 17 वर्ष मी त्यांच्या शेजारी राहते आणि एकदम सख्खे शेजारी आपण म्हणतो तसं आमचं रिलेशन आहे। तर आता मुली दिदीं ते वरती होत्या, त्यांना हात करत होता आणि त्यानंतर मग आम्ही बघा कसं दर्शन घेतो आहे। कुठेही माणूस कुठेही गेला तरी आपली इंडियन संस्कृती सोडत नाही दर्शन घेणं। त्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं त्याला भेटून, आम्ही सगळेच होतो खाली, मीही होते। आणि त्यानंतर आता इकडे बघा, वरती आलो आम्ही त्याला त्याचं वेलकम करायला आणि मी आहे, काकू आहे, त्यानंतर तो आहे। तरी येता येता त्याला खूप उशीर झाला कारण त्याला खूप जणांना भेटत यायचं होतं। तर आता इथे बघा, त्याचं औक्षण केलं आम्ही दोघींनीही केलं, काकूंनीही केलं आणि मीही केलं, पण छान वाटलं। म्हटलं चला हेही एक सेलिब्रेशन तुमच्याशी शेअर करावं, छान वाटतं असं वेगळं थोडंसं काहीतरी, सो मला खूप छान वाटतं। तर इथे बघा, काकूंनाही छान वाटलं, अगदी 2 वर्षानंतर तो आला आहे आणि तो अजून सिंगल आहे हेही सांगते। तर आता तो जॉब करतो आहे, त्याला 1-5 वर्ष झाले तिकडे जाऊन आणि मीही औक्षण केलं। तर या पद्धतीने आपल्याकडे एक आपली जी इंडियन कल्चर म्हणूयात, तर त्यामधून आपण एक औक्षण करतो माणूस कुठून आला की। आणि मला त्यांनी 500 रुपीजसुद्धा दिले तर कसं असतं एक छान वाटतं। त्यानंतर त्याला खूप छान केकही बनवला आहे आणि थोडेसे बलून्स, अगदी सिंपल डेकोरेशन, जास्त काही तामझाम वगैरे नाही। तर तुम्ही आता केक बघा जवळून, अगदी छान असा आम्ही बनवला आहे। तर हा आहे USAचा फ्लॅग, म्हणजे अमेरिकेचा फ्लॅग आणि आपला इंडियाचा फ्लॅग, आणि एक आम्ही एरोप्लेन दाखवलं होतं त्यावरती। तर छान असा केकही बनवला आणि छान झाला होता, त्याला खूप आवडतो केक आणि खूप छान कटिंग झालं। त्यानंतर मग थोडंसं सेलिब्रेशन केलं, म्हटलं ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी। तर चला, आपलाही एक सबस्क्रायबर अमेरिकेत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत